नमः शिवाय मंडली, ओम नमः शिवाय मंडली। जसं आपण समाजाला देतो तसं आपल्याला कितीतरी पटीनं जास्त मिळतं। मग आपण समजा समाजाला कुणाला थोडंसं प्रेम दिलं तर तेवढ्या पटीनं आपल्यावर प्रेम करणारी माणसं मिळतात। म्हणजे एक छोटं उदाहरण झालं, असंच आहे प्रत्येक, समजा आपण कुणाला वाईट बोलत असोत तर त्याप्रमाणे आपल्याला पण वाईट बोलण्याची संख्या वाढते। तुमच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी वाईट विचार येत असतील तर तुमच्याबद्दलही तितक्याच पटीने, तिप्पट पटीने तुमच्याविषयी वाईट बोलणारे लोक निर्माण होतात। तुम्ही दान धर्म जर करत असताल, तुम्ही एक रुपया जर दान केला, दान करत असाल चांगल्या कामाला, चांगल्या कुठल्या गोष्टीला, तर तेवढ्याच पटीनं तुम्हाला एक रुपयाच्या म्हणजे तिप्पट ह्यानं तुमच्याकडे पैसा जमा होतो। मग कुठल्या रूपानं होईल, काय होईल ही सांगता येत नाही। तुम्ही धन जसं आपण अर्पण करतो, कुणाला देतो, तसंच तुमच्याकडेही धनाचा संचय होतो। एक निसर्ग नियम आहे, त्यासाठी आपण द्यायला शिका, द्यायला, चांगलं बोलायला शिका, प्रेम करायला शिका, तेवढीच प्रेमाची माणसं तयार होतात। दुसऱ्याला माया लावली आपण तर आपल्याला माया लावतो। प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं वागतो त्याच्यावर आपल्याला मिळतं। बऱ्याच मंडळीचा असा विचार, निगेटिव्ह विचार असतो, त्यांना माझ्या जीवनात पूर्ण असंच आहे, मला असंच आहे, माझ्या नशिबात नाही, माझ्या असं आहे तसलं, ही चालू असतं प्रक्रिया। म्हणून त्यांच्या नशिबात तसंच भाडत राहते, आपण त्यांच्या नसतंच। मग नाही 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 म्हटलं की नाहीच नसत, नाहीच होतं। तर कृपया लक्षात ठेवायचं की नकारात्मक मनामध्ये विचार आणायचे नाहीत, मला हे नाही, मला ते नाही, मला अमुक नाही, तुम्हाला नसतंच। मग मला ईश्वरानं भरपूर दिलंय, मी ईश्वराकडे काही मागितलं नसतं, असं तुम्हाला खरंच भरपूर मिळेल, खूप मिळेल। तुम्ही माझं जास्त दिवस काही म्हणजे जास्त दिवसासाठी काही प्रयोग करू नका, पण काही ठराविक दिवसासाठी करून पहा, बघा काय परिणाम होतो तो। तुमच्या मनामध्ये समजा दुसऱ्याला आनंद देण्याची जर कला अवगत असेल तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळतो। तुम्ही जर दुसऱ्याला त्रास देत असताल तर तुम्हाला सुद्धा त्रास होतो, तसाच त्रास होतो। मग आपण आपलं ठरवायचं की नेमकं आपण करायचं काय। आपण जसं असताल ना तसं होतं। मग आपले विचार, आपले विचार चांगले असतील तर आपल्याला समाजाकडून चांगलेच मिळतं। प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक, खूप सोपं हे, काही अवघड नाही, पण आपण करत। मला खूप लोकांचे फोन येतात, लोकांचे बोलणे असतं की मला असंच होईलं माझ्या जीवनात, नाही माझं नशीबच फुटकं, असं वगैरे वगैरे वगैरे, एवढे बोर करतात ना, सांगायसारखं नाही। अहो मग मला कंटाळ येतो फोन घ्यायचा, माणसं मला असं बोलायचं काही वाटत नाही। तुम्ही जर समोरून चांगलं बोलत राहिलात ना, चांगलं चांगलं व्यवस्थित, तर मी किती वेळ बोलतो, मलाच कंट्रोल राहत नाही बोलायचं, मी बोलत राहतो। पण तुम्ही निगेटिव्ह निगेटिव्ह जर मला बोलत असताल तर मी तुम्हाला लगेच काढता पाय घेण्याचा प्रयत्न करतो तुमच्यापासून। का होतं असं? तुमच्यामधली जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ही माझ्यापर्यंत पोहोचायला लागली ना, मला नको आहे ती। म्हणून मनामध्ये सतत दुसऱ्याविषयी चांगली भावना
ठेवल्यानंतर आपल्याविषयी दुसरे चांगली भावना ठेवतात मग होतच ते. दुसऱ्याला घाण करायच्या अगोदर आपण स्वतःला घाण लावून घ्यावं लागते आपल्या हाताला. आता दुसऱ्याला समजा कलर असायला हाताला लावावं लागतो, अधूर आपले हात भरावं लागते, तर मग दुसऱ्याच्या गारा असं वाढावं लागतं. मग अधूर स्वतः भरावं लागतं का नाही? मग ते आपलं तुम्ही गाला लावलं तर ते बकेट घेऊनच उलते तो तुमच्या अंगावर, बरोबर आहे? तसंच आहे, तुम्ही चांगलं द्या तुम्हाला चांगलंच भेटणार आहे. किती सोपं आहे. तुम्ही धर्मकार्य करा तुम्हाला धर्मकार्यात मानसिक समाधान भी भेटेल. तुम्ही पशी आपलं पशु पक्षी याच्यावर प्रेम करा, तुम्हाला ते पण तुमच्यावर खूप खूप प्रेम करते, खूप करतात, खूप आनंद आहे. हो तुम्ही बघा, हो काही जणांना अशी चिडे ना की पक्ष्यांची घरात चिमणी आले की चिरचिर 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 हाकारायचं बघतात. तुम्ही हाकलल्यास त्यांनी जायचं कुठं? मुठभर दाणे जर टाकत नाहीत पण हाकारायचं बघता. चिमणीनं घरात घरटं केलं म्हणजे शुभ असतं, लक्षात घ्या. घरटं करते कधी? पिल्याला जन्म देण्यासाठी, म्हणजे आपल्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार आहे. असे शुभ संकेत असतात. पशु पक्षी यावर खूप प्रेम करा. तुम्ही बघा, चिमणी आले तिला धान्य टाकले, तिला नाही हाकलं तर ती परत येते. तिचा चिवचिवाट किती गोड लागतो. आता तुमच्या काही लोकांना असं चिड येते, त्याला इलाज नाही, पण माणसाचे बोलणे किलबिल 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 कालवा ऐकण्यापेक्षा ते कितीही चांगलं, कितीही चांगलं ते. त्याच्यासाठी तुम्ही चांगलं द्यायला शिका, तुम्हाला चांगलं मिळत राहील. प्रेम द्या, प्रेम मिळेल. शिव्या द्या, शिव्या मिळतील. धन द्या, तुम्हाला त्या पटीने धन मिळेल. दान धर्म करण्याचे कारण तेच असतं. तुम्ही दिलं तर तुम्हाला खूप मिळेल, तुम्ही नाही दिलं तर नाही मिळणार. जे आहे ते बी जाणार आहे, मी ते एवढं बी सांगतो तुम्हाला. बघा, एक आनंद असतो त्या गोष्टीमध्ये. तर एवढंच सांगायचं आहे की अशा खूप आहेत गोष्टी की तुम्ही द्यायला शिका, चांगलं द्यायला शिका, चांगलं बोलायला शिका. चांगलं बोललं बघा, एक प्रयोग करून बघायचे हो. तुमच्या मनामध्ये मला तुमच्यामध्ये असे लोक आहेत हो, उगं सारखं कुणी काही केलं काही घेतलं घेतलं असतं, त्याच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे, काय त्यात काय विशेष आहे? अरे का बाबा तू तसं करतो? तुला नाही मिळणार, बुमरू नको ना उगं. अरे ठीक आहे, तू त्याच्यावर असं घेतलं असं चांगली गोष्ट आहे म्हणावं. अगर तुला मी त्याला मिळालं तसं मला पण मिळो, त्याला मिळालं तसं मलाही मिळू, असं मनामध्ये आणणं. मग तो अगोदरच म्हणतो, मग हे असाच राहतो. दुसऱ्याच्या टीका जन्म गेलेत काही काही लोकांची. मी काही आमच्या गावातले काही मंडळी मी लहानपणापासून बघतो, त्यांचं सतत दुसऱ्यावर टीकात्मक बोलणार सतत. कुणाचं चांगलं असो कुणाचं वाईट असो, सारखं त्यांच्या त्या तोंडातून तेच असतं. आणि त्यांचं काही नाही आयुष्यात झालं, ह्या अशा ह्या गप्पा मारण्यात आणि ह्या डोक्याची टीका टपण्या गेल्यात आयुष्य संपत आलं, काही गेले बी त्यातली वरी तोंड करून, पण नाही बदलले. अरे बाबा, तू ज्या अर्थी म्हणतो ना की हे असंच केलं तसं, तुला बी म्हणणारे आहेत ना. प्रत्येक आपण जसं हे करतो ना तसं होतं हो. त्याच्यासाठी आपण चांगलं म्हटलं की लोक म्हणत नाहीत, आपण वाईट म्हणायलो की ती लगेच आपल्याला पण वाईट म्हणत असतात बाहेर. तर एक सोपी लक्षात गोष्ट घ्यायची की
यापुढे कुणाला आपल्याला जर वाटत की आपल्याला चांगलं म्हणावं तर दुसऱ्याला वाईट म्हणू नका. आपल्याकडे खूप पैसा यावा असं वाटत असेल तर दान धर्म करा, अन्नदान करा, अशा गोष्टी करा. तुम्हाला अन्न कधीच कमी पडणार. अन्नदान केले ना, अन्नदान कधी म्हणजे तुम्हाला अन्न घरात बरकत येते, तुम्हाला कधी कमी पडणार नाही. जसं तुम्ही काही गोष्टी करताल त्याची बरकत वाढते. दिलं तर मिळतं, नाही दिलं तर नाही. सतत नाही 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 म्हणून नव्हतं. अदुवर आपण द्यायला शिका म्हणजे तुम्हाला घ्यायला सोपं जातं. आता खूप बोला येते पण आपण थोडक्यात आटपावं लागतं आणि आपला निरोप घ्यावा लागतो आणि परत भेटावं लागतं उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.